पहिली गोष्ट, याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी गोमातेबद्दलचं त्यांचं मत काय मांडावं, बाकी ह्यांचं मत काय त्यांचं मत काय ते. आणि राजमाता हा दर्जा दिलेला नाही, राजमाता ह्या जिजाऊ आहेत. जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊनच हे सरकार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन हे सरकार सुरू आहे. जसं आपण राज्यगीत करतो, जसं आपण राज्य फुल करतो, तसं राज्यपशु म्हणून राज्यमाता गोमाता हे सरकारनं देशात पहिल्यांदा आणलेलं आहे. माझं त्यांना आव्हान आहे, गोमातेबद्दल तुमचं मत काय आहे हे त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावं. आज आम्हाला अभिमान आहे, आम्ही कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कमी लेखून किंवा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला निर्णय नाही. जसं राज्यगीत असतं तसं राज्यमाता गोमाता आम्ही निर्णय घेतलेला आहे. गोमातेच्या बाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा. की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे याच्या अगोदर. तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही. नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत. परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे, भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदे साहेबांशी बोलू शकतात. त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे, अजून तिकिटाची चर्चा पण नाही. गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं ह्याच्यावर देखील चर्चा नाही. विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ ए बी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही. पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठंही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल, परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे साहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता. तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले. तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. किती बोंबाबोंब जरी केली, किती शिव्या जरी घातल्या, किती घाणेरडा आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढत आहेत. महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही, आम्ही आमचं काम करत चाललेलो आहोत. आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं सारखं बोलत राहावं, त्यांनी फक्त 9:30 पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही आता. अजून आमची मतं वाढवायची असतील तर 9:30, 12:30 म्हणजे जसं 9 ते 12 पिक्चर असतो, 12 ते 3 असतो, तसं दर म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात. तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं, सकाळीच सुरू करावं, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. त्यांच्या अशा घाणेरड्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल. आमचा प्रचार तेच करत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.